हॅलो गाईज, आणि मी हे प्रशांत पाटील आणि आज मी आलेलो आहे AC कॉलेज पनवेलला. खूप जुनं कॉलेज आहे आणि आज माझ्याबरोबर जे शिकलेले आहेत 150 लोक, त्यातले 65 लोकांचा आमचा गेट टुगेदर आहे. आणि तुम्हाला मी आज माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण कॉलेज दाखवणार आहे. आज जुन्या आठवणींना उजाला देण्यासाठी मी इथं आणलेले तुम्हाला. चला बघूया कोणाला कुठली आठवण येते ते आम्हाला नंतर कमेंट्स करून सांगा वीर कावे शोवर. चला आत्म बॉटनी फिजिक्स आणि खाली केमिस्ट्री आणि ते झूलॉजीचं डिपार्टमेंट आहे. आणि आमच्या त्या कोपऱ्यामध्ये आमचे क्लास होतं PYBSC. हा आमचा कॉलेज आता मस्त एकदम पेंटिंग वगैरे करून सुसज्ज केलेलं आहे. केव्हाचा कॉलेज आणि आत्ताच्या कॉलेजमध्ये जास्त काही फरक नाही, पण रंगरोगटी केली त्यामुळे खूप सुंदर वाटतं आणि हा परिसर पण खूप सुंदर आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ती ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आहे. आमच्या वेळेस तेवढी मोठी बिल्डिंग होती, छोटी बिल्डिंग होती, आता खूप मोठी बिल्डिंग बनली. आणि ही जी आहे ही कॅन्टीन, आमची फेवरेट डेस्टिनेशन कॉलेजमधलं. तिथला आम्हाला वडापाव खूप फेमस होता. त्याच्या बाजूला जो आहे अजिमखाना होता आणि इथेच आम्ही बसायचो. राजन, मी, सुनील, उदय सगळे लोक इथंच बसायचे. जास्त भेटीगाठी इथंच व्हायची, बस इथंच लागायची आणि सर्वजण इथंच भेटायचो आम्ही. आणि खूप धमाल यायची AC कॉलेजमध्ये. एवढी धमाल मला या 5 वर्षामध्ये जी आली ते मला आयुष्यात कधी झाली नाही. असं वाटतं परत ॲडमिशन घ्यावं आणि परत कॉलेजला यावं. चला हाय गाईज, मित्रांनो वीर कावे शोमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलो वारदोली येथील दृष्टी फार्म, BC पाटील यांचं फार्म हाऊस आहे. आणि इथे आमचं 27 वर्षांनी आम्ही जेव्हा AC कॉलेजला शिकत होतो तिथले आमचे 60-65 मित्र आज येणार आहेत. आणि रियुनियन म्हणून एक कार्यक्रम केलेला आहे. 27 वर्षांनी आम्ही एकमेकांना भेटणार आहोत. तर बघूया काय धमाल येते आज या फार्म हाऊसवर. तर चला बाकीचे लोक तर आलेले आहेत, मी थोडासा लेट झालो आहे. बघूया आज जाऊन बघूया काय आहे ते. फॅमिली नाही सांगितली ना. आणि आमचा मित्र आहे दत्ता, सारखा कॉमेडी करत असतो पहिल्यापासून आतापर्यंत कॉमेडी करतोय. आणि आहेत आमचे साहेब, हाय करा साहेब. आणि तुमचं इंट्रोडक्शन द्या. बाळकृष्ण पाटील. ओके, सगळ्यांची जमीन थोडी थोडी गेलेली आहे. नंदकुमार म्हात्रे. नंदकुमार म्हात्रे. ओके, अजून आमचे 60-65 मित्र येणार आहेत. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं सुस्वागतम सर. आमचे साहेब आहेत सावला मार्गे. नंदकुमार मुंबईकर. आणि आंबवणे साहेब. अरे बापरे, वेलनेस वाले, फिटनेस वाले सर्व. काय 27 वर्षांनी आम्हाला भेटतात. जास्त फिटनेस झाले आमच्या. हळू हळू सगळे मित्र जमा होत आहेत. बघा हो तिथेच या लग्नाला या. आम्ही लग्नाला हल्दीला या. 27 वर्षानंतर आपण एकमेकांना भेटतोय. हा कसं वाटतंय राजेश साहेब? आज आम्हाला खूप जाम भारी, लय भारी. आता सगळ्यांची रॉयल एकदम भारी. थोड्याच वेळात सगळ्यांचे इंट्रोडक्शन होईल. तर आपण जाऊया, आता आज जाऊया. वेलकम ऑल. चला एक एक टन.
खास मित्र विनोद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. खास ते कतारवरून आलेले. चला चला लवकर घ्या. राजेश आम्ही तुझ्या वर्षातून चार वारे हो. कसं माहिती का, पहिले मी पतला होता, भो करता था. आम्ही जोशी मिला दवा पिलाई, फिर मैं बहुत हेल्दी हो गया. माझ्या वाटणीचं ना आता याला पाहा, याला पाहिला गरज आहे. नरेश मुसळे, मनोहर धोंडे प्रेझेंट सर. विक्रम आहे त्याच्यामुळे जे प्रोटोकॉल्स असतात अध्यक्षांची निवड किंवा तत्सम गोष्टी त्या काही फॉलो न करता आपण डायरेक्ट कार्यक्रम चालू करूया. पण गणपतीचं वंदन थोडंसं झालंच पाहिजे, त्यामुळे मी थोडं हा तेच सांगितलं. तर थोडस देवाचं वंदन करूया कार्यक्रम करून. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यं एकनित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितनाथ्रपती शिवाजी महाराज. या कार्यक्रमाची सांगड घालताना आम्हाला नाही ते उपद्रव करावे लागले. ते काय काय केले ते 5 मिनिटात आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण सुरुवात करू. की पहिल्यांदा आम्ही जेव्हा मीटिंगचं 26 जानेवारी घेतलं तेव्हा मी फक्त एकटाच होतो. त्याच्यानंतर मी हा जो प्रस्ताव आहे तो माझ्या मित्र किसन खारकेला सांगितलं. त्याने सांगितलं आपण सगळ्यांना एकत्र आणू की जर नाही झालं तर आपण दोघे मिळून करू पण कार्यक्रम करू. तत्पूर्वी या ग्रुपची थोडीशी इतिहास सांगतो की हा ग्रुप मी केलेला नाहीये. हा आपला मित्र संतोष मोकल जो आहे त्याने ग्रुप केला आणि त्याने मला ऍड केलं, ऍडमिन केलं. आणि त्यानंतर हे सगळे मित्र त्याचा आपला पहिले धन्यवाद करायला लागले. त्यानंतर राजेश उद्धार आपली माऊली ते जॉईन झाले. बरेचसे आता नावं घेता घेता कमी पडतील एवढे. आपलं गणेशम आहे, आपला गुरुदत्त कांबळे आहे, बरेचसे आपला नंदू आहे. मला नावं घेताना सगळ्यांचीच घ्यायला पाहिजे तरी, पण आता जेवढे तोंडात आले ते मी घेतो. आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपला हा आजचा कार्यक्रम विनोद आहे तिकडे. हा तर आम्ही वारंवार मला पावलोपावली ते फोन करून सगळं सूचना देत होते आणि त्यांच्या सूचनांचं पालनच करून आपण इथपर्यंत हा कार्यक्रम आलेला. तर पहिल्यांदा 27 वर्षानंतर आपण भेटणारी कल्पना जरा वेगळी होती. कोण कोणाला ओळखत नव्हतं, कोण कोणाचं माहीत नव्हतं, मुळात कोणाचा कोणावर विश्वास पण नव्हता पहिली गोष्ट. हा त्यामुळे पैसे द्यायचे कसे, पैसे कोणाकडे द्यायचे, काय करायचं, हा इथपासून सुरुवात होती. तर काही मित्रांनी मला प्रश्न विचारला, त्यांना म्हणलं तुम्ही मला पैसे द्या, नाही झाले तर व्याज सगळं तुमच्या परत येणार. तेव्हा काही जणांना विश्वास बसला आणि तरी पण इंट्रोडक्शन दिल्यानंतर 7 दिवसात पण कोणी दिले नव्हते. मग शेवटी आम्हीच आमचे दिले. किसनला सांगितलं तू बाबा पहिले ट्रान्सफर कर, तू केलंस की दुसरे करतील. राजेश माऊलीला सांगितलं, नंतर सांगितलं, 3-4 जण दिले. मग अशी लाईन चालू झाली आणि त्याचा परिणाम तुम्ही बघताय आता. तर हा बरोबर आहे, एक स्क्रीनशॉट बघितल्यानंतर बाकीचं सगळं झालं. माझं नाव किसन भारकू खारके. आवाज बरोबर आहे, मस्त आहे, मस्त आवाज. माझं नाव किसन भारकू खारके, राहणार नेरे. मी सध्या नॅशनल प्लेअर आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि एक रायगड भूषण म्हणून पुरस्कार मिळालेला आहे.
पुरस्कार जो असतो तो मिळालेला आहे. आणि आता मी IMS इंटरनॅशनल जो आहे स्कूल मध्ये प्रशिक्षण, अरे बरोबर आहे राहू दे, तेवढाच मॅक्सिमम आहे. अजूनपर्यंत नॅशनल प्लेयर म्हणून खेळतो मी आहे. काय म्हणणं आहे तुझी पोरं आलं. नवीन पॉलिस मध्ये गेली 10 वर्ष राहतोय. नवीन पॉलिस मध्ये दोन मुलं आहेत माझी आणि एक मिसेस आहे. गेले मी 12 वर्ष जवळ घ्या एकदम बरोबर आहे बंदूक जशी जवळ घेतो ना. गेली 12 वर्ष मी निंबाई क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे मला मी या क्षेत्रामध्ये येताना मुलीपासून 2013 ब्रॉन्झ मेडल आहे ते मिळालं होतं सेंटर फायर पिस्तल मध्ये. आणि त्या तो पुरस्कार जो आहे रायगड भूषण तो महाराष्ट्र सरकारतर्फेच मिळालेला आहे. व्हेरी गुड. क्रिकेटमध्ये 2022 मध्ये केरळ येथे मॅच झाली त्या मॅचमध्ये मला सिल्वर मेडल मिळालं आहे. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांना आपण भेटलोय. बऱ्याच वर्षांपासून 27 वर्षांना आपण भेटतोय आणि बरेच लोकांचे चेहरे आठवत नाहीत. म्हणजे काही लोक म्हणजे नेहमी आता आमच्या टच मध्ये असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नांदगावचा ग्रुप झाला, दाफोडचे ग्रुप झाले, विनोद झाला, प्रशांत झाला. पण बरेच लोक म्हणजे बरं वाटतं म्हणजे भेटून. मी इनिशियली मी आयकल मध्ये काम करत होतो. आता मी दीपक फर्टिलायझर मध्ये ऍज अ सिनियर मॅनेजर EHS मध्ये सेफ्टी मध्ये. मला दोन मुलं आहेत, एक मुलगा 11वीला आहे मोठा मुलगा आणि मुलगी 6वीला आहे. दोन्ही DAV खारघर मध्ये शिकतात. एकच बायको आहे. ओके धन्यवाद. बाकीचं मी सांगतो. धन्यवाद वासुदेव. फार प्रांजळ मत व्यक्त केले वासुदेवने. फिटनेस पंडा सर्वांना फ्री मध्ये याच्या पुढे पण काही सांगायची गरज नाही. 97 पासून आपण पास आउट झाला. त्याच्यानंतर भरपूर जॉब सेट ट्राय केले. त्याच्यानंतर रेझिन अँड प्लास्टिक्स माहिती असेल तिथे मी जॉब केला. त्याच्यानंतर मी फार्मामध्ये ऑलमोस्ट 20 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता सध्या मी फूड कलरमध्ये आहे, सिनियर मॅनेजर क्वालिटी कंट्रोल म्हणून. आणि त्याच्याच बरोबर मला संधी मिळाली की एक चांगलं ऑपॉर्च्युनिटी मिळाली की लोकांचं आयुष्य किंवा त्यांच्या हेल्थमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावं. तर 13 वर्षापासून मी हेल्थ फिटनेस आणि वेलनेस कोच मी आणि बायको आम्ही न्यूट्रिशनिस्ट पण आहोत. समीर अंबाले आणि ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद धन्यवाद नंदकुमार धन्यवाद. मी क्लासिक क्षेत्रात आहे. BSc झाल्यानंतर एक बॅडलक मला, मी बॅडलक म्हणतो त्याला की BSc झाली आणि त्याच महिन्यात मला जॉब लागला. त्यामुळे कॅलिबर असताना सुद्धा मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही. जॉबला लागलो आणि पैशाच्या मागे लागलो लगेच. त्याच्यामुळे पुढचं शिक्षण भरपूर इच्छा होती घ्यायची पण नाही जमलं. पण जसं जसं नोकरी पकडली, आपल्या सगळ्यांना माहीत असेल मी 12वीला स्वतः असल्यापासूनच क्लासेस घेतो. तर त्याच्यामुळे क्लासेसमध्येच इंटरेस्ट होता पहिल्यापासून. आणि आत्ता मोपाडा, आपटा आणि गोलसुंदे या भागामध्ये तुम्ही जर कधी गेलात तर समीर म्हणून सांगू नका. आंबवणे सर सांगितलं तर तुम्हाला माझ्या घरापर्यंत कोणी घेऊन येईल आणि चांगली ट्रीटमेंट देईल एवढं 100% मी सांगतो. तर गमत अशी आहे की पैसा आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटल्या. आणि बालमन होतं, वेगवेगळ्या आवड होत्या. मध्येच काही कराटेचं ठाड आलं त्याच्यामुळे कराटे क्लासला गेलो. थोडेसे 2-4 बेल्ट मिळाले त्याच्यानंतर खूप मार खाल्ला ते सोडून दिलं. तर त्याच्यानंतर गाण्याचा वेळ लागलं कारण आमचं सगळं कुटुंब गाण्याच्या याच्यामध्ये. शिकायला गेलो, बरंच काही शिकलो, शिकवलं सुद्धा, ते पण अर्धवट सोडून दिलं. आणि पूर्ण वेळ मी आता विद्यार्थ्यांसाठी देतोय. बरीचशी गुंतवणूक केली पण मला सगळी माझी गुंतवणूक आता शिक्षणामध्येच करायची आहे. तर विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि माझ्या मुलांचं शिक्षण सगळ्यांप्रमाणे मला देखील एक बायको आहे, MSc BEd आहे ती सुद्धा क्लास घेते. आणि दोन मुलं आहेत, माझी मुलगी गेल्या वर्षी 10वीच्या परीक्षेत विभागात प्रथम आली. 100%
काय पाहिजे ते मिळेल. आता आपली ओळख झाली. तुम्ही जर मला सांगितलं तर सगळा खर्च मी करून पार्टी मी करायला तयार आहे. पण आपली ओळख नव्हती म्हणून मी थोडस पुढे मागे बघत होतो. तर जर पुढे कधी योग आला तर नक्की करणार. आपल्या लहानपणा मुलांना शिकवतो आपण शिकलो आणि दुसऱ्यांना शिकवा आणि त्या पण कमी पैशात जशी ऍडजस्टमेंट होईल तशी. कारण त्याच्या क्लासेसना मी पनवेलला असताना 2-3 वेळा जाऊन भेट दिली होती. परंतु उत्कृष्ट एक असं कार्य आहे जे आपण नाही करू शकत परंतु तो करत आहे. मुलांना शिक्षण देणे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे चांगलं कार्य त्याच्याकडून घडत आहे त्याबद्दल त्याचे धन्यवाद 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 बालचंद्र. मी आपल्यास विनंती करतो की 2 शब्द सांगावेत मित्रांसाठी. मित्रांना नमस्कार आणि सुस्वागतम. सर्व मित्रांनी इथे येण्यासाठी जे आज तुम्ही येण्यासाठी प्रत्येकाने उत्सुकता दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार आभार. गेली 2 वर्ष समीर माझ्याशी बोलत होता सर राजा काय करायचं काहीतरी करू पण कोण येणार कोण नाही येणार. तर आपण 10 झालो तर 10 आपल्या इथे जाऊ शेतावर तशी काहीतरी भाजी करून खाऊ आपण पण जाऊ. परंतु भाकरी आणि नंतरचं काय ते तूच बोल ते केलं असत. परंतु हे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण इथे एकत्र झालो याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. खरोखर हे एकत्र येणे मी 10वीला एकत्र सर्व मित्र यांना बघितलं आणि त्यानंतर हे होणारच याच्यावर विश्वास होता. आणि ते आपल्या बरोबर काही जाणार नाही. पैसा किंवा काही 1 रुपया 2 रुपये तो कपाला लावलं तेवढंच जातोय दुसरं काही जात नाही. परंतु आपण प्रयत्न करा आपल्या मित्रांशी आपल्या नातेवाईकांशी कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा सर्वात जास्त. आणि आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करा. उद्या त्यांनी आपल्याला बाबाच बोललं पाहिजे नाहीच्या माईला नाही बोलला पाहिजे. खरोखरच सांगतो आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करा आणि त्यांचे संस्कार केल्यानंतरच आपल्याला ती पुढे चांगलं काहीतरी आपल्याबद्दल सन्मान ठेवतील आपला. आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या संतीने 12वी BSc सर्व तुमच्या. मला घरी न्यायच्या आणि ज्या वेळेस मी सर्व्हिसला लागलो प्रथम माझी नियुक्ती वशिणी शाळेवर झाली. आणि जेव्हा त्या मॅडम मी दरवाजा अर्धा लोटला होता आणि अर्धा उघडा होता मी सहज तो अर्धा दरवाजा उघडला आणि बघितलं तर मुख्याध्यापक म्हणून त्याच मॅडम मला होता. माझा आयुष्याचा आनंदाचा दिवस. तर खर तर दिवसभर आपण भरपूर बोलू सगळ्यांना बोलायचं आहे. मी या ठिकाणी मी थांबतो. आगमन झालेलं आहे. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनोद दारेकर साहेब नाना भोई सगळ्यांचं इथे स्वागत आहे. पनवेल मध्ये स्थायिक झालेलो आहे. जवळजवळ 15-16 वर्ष मी पनवेल मध्ये राहतो आणि सध्या मी चोक्सी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगी 9th आणि मुलगा 7th ला डीएव्ही मध्ये ते शिक्षण घेत आहेत. तसेच माझी मिसेस सुद्धा लिलावती मध्ये सुद्धा जॉब करते. सिनियर शिफ्ट इंजिनियर आहे. आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्या वेळेला ती जरूर मदत करेल. आणि असं आपल्या इथे आहे एकदा मदत केलेली आहे. कुठे कुठे साई प्रत्येक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ओल्ड पनवेल ऍड्रेस माहिती पाहिजे ना. असं हो बरोबर नंबर आहे ना नंबर लपरी करणारा माणूस श्याम लपरी ना. असं ऊर भरून आलं ऊर भरून आलं सगळ्यांचे चेहरे आपण एकत्र होतो ना. मी सगळ्यांना लंगोट आणणार होतो पण मी दीपक फर्टिलायझरला सिनियर मॅनेजर म्हणून काम करतोय. आणि बाकी सगळं आपल्याला माहिती आहे लंगोट बाकी काही टाइम वेस्ट करत नाही. ऑफिशियली अनऑफिशियली हे पण आहे. अरे मुलगा एक मुलगी आता 10th ला आहे CBSE ला आणि मुलगा 5th ला आहे. हा माझा परिवार. हॅलो एक बायको बाकी कुठं काय नाही. किती टाइम आहे मध्ये रेंज मध्ये
मिसेस माझी तिकडे परेला जॉबला असतो आणि मी हायकल इंडिया मध्ये जॉबला असतो. दोन मुली आहेत, एक फर्स्टला आहे आणि एक आता ज्युनियरला आहे. मित्रांना एक विनंती आहे, कोणाचा सत्कार जर राहिला असेल ना तर आठवण करून द्या, कारण एवढ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मित्रांच्या मध्ये पटकन लक्षात येत नाही. विद्यार्थी नाहीये, आवाज मला दिला नव्हता तर 27 वर्षानंतर पुन्हा दिला. कुठला आवाज परत सांगा? कुठला आवाज? डॅडी, अमिताभ हे शब्द इथंच ऐकायला भेटतात, दुसरीकडे नाही भेटत. एवढं तुमचं धन्यवाद. तर माझं फॅमिली लाईफ मध्ये सांगायचं तर विशेष घरीच असते, घरामध्ये ट्युशन चालतात आणि मी दोन मल्टीनॅशनल कंपनीमधून आता प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो, त्या कंपनीजवळ मी इकडे काम करतो. माझं बी एस सी नंतर शिक्षणाचं जे स्वप्न होतं केलं तर होतं, मी 14 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर माझं ते शिक्षणाचं स्वप्न पूर्ण केलं, त्याच्यानंतर पुन्हा सर्व्हिस तशीच कंटिन्यू ठेवली. मी एम बी ए केला पिल्ले कॉलेजमधून आणि मग ती सर्व्हिस तशीच कंटिन्यू केली. मी मला तिकडनं आमच्या कंपनीमधून तशी अरेंजमेंट. स्वागत होईल उशिरा आलेल्या सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. लोकांना म्हणजे आपण एकमेकाला ओळखतोच, पण बरेच चेहरे आता नवीन नवीन वाटायला लागले. माणसं तीच आहेत पण चेहरे जरा बदलले. माझं औषध डिस्ट्रिब्युशनमध्ये मी काम करतो, माझं स्वतःचं औषधाचं डिस्ट्रिब्युशन आहे आदित्य डिस्ट्रिब्युटर्स म्हणून. 22 वर्ष माझं आहे, माझ्याकडे 100 पेक्षा जास्त कंपनीचं डिस्ट्रिब्युशन आहे. आणि बाकी शिक्षण वगैरे ठीक आहे सांगितलं, तुमचा पण विश्वास न बसणार, कारण की अजून माझाच विश्वास न बसणार की मी एवढा शिकलो आहे म्हणून. मी एम एस सी केलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, एम बी ए केलं आहे आणि एक ॲडव्हान्स घेतो आणि इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणून कोच येतो जो नरेश मुसळे बरोबर नोंदणी पण केला असेल तो पण मी केला आहे. आणि बाकी पण बरेच 4-5 डिग्री आहेत पण त्याला सांगण्याचं नाही आहेत, कारण की माझाच विश्वास न बसत की अजून एवढं मी शिकलो म्हणून. अजून नाही, आता शिक्षण चालू आहे पण ते वेगळं आहे. प्रमाणे आपली लिस्ट आहे त्याप्रमाणे आपण कॅरी करतोय. तर अर्ध्यापेक्षा आरगाव मधलंच, त्यानंतर एसी कॉलेज आपले सर्व मित्र. त्याच्यामध्ये असं झालं, मी बी एस सी नंतर लगेचच जॉब लागला, मला जास्त काही फेऱ्या मारायला लागल्या नाही. माझा तिसरा जॉब आहे सध्या, त्याच्यामध्ये मी 1200 रुपये कामावर 1200 रुपये महिना असं काम सुरुवात केली होती. प्रत्येकाचा ग्रुप चांगला होता आणि आपण जशी मस्ती केली तशी कॉलेजमध्ये सुद्धा सरांना पण त्रास पण तेवढाच दिला. ते त्यांच्या मुखातूनच सर्व काही स्पष्ट करतील. प्रशांत पाटील आपल्या ग्रुपचे ऍक्टिव्ह सदस्य आहेत. दिल दोस्ती दुनियादारी सब कुछ चलता है दोस्ती में या अनुषंगाने आपण वागूया. 27 वर्ष आपण सोबत होतो. हा, दोन शब्द. मी प्रशांत पाटील कोल्हीकोपर येथे राहतो, सध्या न्यूपनवेलमध्ये राहतो. आम्ही चालू आहे तर आम्ही न्यूपनवेलला आता सध्या राहतोय आणि माझा बिझनेस डब्बर पोकलन एअरपोर्टला चालू आहे. तसंच आरपूरला कन्स्ट्रक्शन चालू आहे, कोणाला फ्लॅट वगैरे घ्यायचं असेल तर माझ्याकडे या. आणि मी बी एस सी झाल्यानंतर सिप्लामध्ये 6 महिने, रिलायन्समध्ये 1 वर्ष असं एवढंच काम केल्यानंतर मी बिझनेसमध्येच पडलं आहे आणि मला असं वाटतं की मी बिझनेसमध्ये पडलं हे चांगलं झालं, आनंद वाटला. आणि पुढचा जो आपला रियुनियन होईल तो माझ्या फार्म हाऊसवर होईल, जवळच आहे. स्विमिंग टँक बांधायला लागेल उद्या, ते सहकार्य करणार आहे आणि तेव्हा हा बॉक्स बिअरचा तो येणार आहे. बाकी खर्च माझा, वॉटरप्रूफ लंगड पण तू देणार आहे. ठीक आहे, खूप मजा आली तुम्हाला बघून. मी परत 2 तासांनी येणार आहे माझ्या घराला स्विमिंग पूलचा आनंद घ्यायला. खूप बरं वाटलं, असेच राहा, आनंदीत राहा, सुखी राहा. तेरा नाम छुपा रखा है, तेरा ही नाम छुपा रखा है. निगाहों में मेरी ये सूरत है तेरी, जिंदगी ये मेरी अमानत है तेरी. धड़कते सीने में ख्वाब देखे ऐसे, जुनून जाने कैसा जवा दिल पे छाया. दिल में ऐसा दर्द उठा, दिल हो गया दीवाना, दिल हो गया दीवाना. दीवानों ने इसे
थैंक यू मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगाकर बैठा दिया फलक पर मुझे काट के उठा गए घुट मरा जस पीत चढ़ते पड़ा तुझे तोंडाला तोंड मजो मिलेगा बघून दुश्मन कळ जस ठगायला लागली कळ पाणी